नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजी अपडेट देणार आहे. सध्या उत्तर भारतात WD आणि दक्षिण भारतामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होऊ लागलं आहे. श्रीलंकेच्या आजूबाजूने कमी दाबास पोषक वातावरण तयार होतं आहे, तर उत्तर भारतात तीव्र अशा प्रकारचं WD येणार आहे. सध्या संपूर्ण देशावर आपण नजर टाकली तरी फारसं पावसाळी वातावरण कुठेही नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी विरळ अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती दिसते आहे आणि हे स्थानिक वातावरण आहे. हे वातावरण आज दिवसभरामध्ये काही ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण करू शकतं स्थानिक स्वरूपात अतिशय कमी प्रमाणामध्ये, परंतु याच्यातून फार मोठा पाऊस, खूप मोठी गारपीट असे होणार नाही. परंतु स्थानिक स्वरूपाचं वातावरण काही जिल्ह्यांमध्ये तयार होण्यासाठी हे वातावरण कारणीभूत ठरू शकतं. GFS मॉडेलने सध्या तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता दाखवलेली नाही. उत्तर भारतात WD येतो आहे हे मात्र स्पष्ट केलं आहे. आता उत्तर भारतातील WD ची तीव्रता प्रत्येक दिवशी वाढत जाण्याची शक्यता आहे. साधारणपणे 21-22 तारखेपर्यंत याचा जोर राहणार आहे. यामुळे जवळपास दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या वर्षामध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये फारसे WD तयार झाले नाहीत, मात्र आत्ता येणारा WD हा उत्तर भारतातील आणि पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस देण्याची शक्यता आहे. आपण बघतो की हा WD चा प्रभाव संपतो ना संपतो तोच बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून, म्हणजेच विशाखापट्टणमच्या बाजूने पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होणार आहेत आणि याचा परिणाम महाराष्ट्रात पुन्हा विदर्भात होणार आहे. त्यामुळे विदर्भात पुन्हा गारपीट होण्याची शक्यता साधारणपणे 25 तारखेनंतर वातावरण तयार होईल. त्यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी पुन्हा गारपीट होणार आहे. त्यामुळे साधारण 25 तारखेनंतर हे वातावरण सुरू होईल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सावधान असण्याची गरज आहे. उद्यापासून उत्तर भारतात अतिशय तीव्र अशा प्रकारचा WD तयार होतो आहे आणि हा पहिला WD आहे जो उत्तर भारतात आणि पूर्व भारतामध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आणि बर्फवृष्टी देणार आहे. त्यामुळे वातावरणातला हा फार मोठा बदल आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार अशा प्रकारचं वातावरण उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तयार होणार आहे. आपल्या अंदाजानुसार उत्तर आणि पूर्व भारतात या WD मध्ये 18 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. 20 तारखेपासून स्कायमेटने देखील भारतातील पावसाचं वातावरण बदलण्याची शक्यता वर्तवली आहे आणि यामध्ये पुन्हा नवीन WD पूर्व भारताकडून पावसाळी वातावरण असं वातावरण बनण्याची शक्यता आहे. स्कायमेटने मात्र महाराष्ट्रात पावसाचा अंदाज अजून व्यक्त केलेला नसून तो केवळ 29 तारखेपासून व्यक्त केला आहे. आपण बघतो 1 मार्चला सुद्धा विदर्भात पावसाचा अंदाज असून भारताच्या अर्ध्या भागात जोरदार पावसाळी वातावरण मार्चमध्ये सुरू होतं आहे आणि हे वातावरण 2 मार्चपर्यंत दाखवण्यात आलं आहे. सर्वच मॉडेल आपल्याला दाखवत आहेत की उत्तर भारतात तीव्र WD येतो आहे, परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मॉडेलने पाऊस दाखवला नाही आहे, परंतु स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता वाढली आहे. आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की 19 तारखेपासून साधारणपणे स्थानिक वातावरणाचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात यामुळे खूप मोठा पाऊस किंवा खूप पावसाळी वातावरण तयार होणार नाही, परंतु स्थानिक वातावरण एखाद दुसऱ्या ठिकाणी तयार होण्याची शक्यता राहणार आहे. ECMW मॉडेलने देखील उत्तर पूर्व भारतामध्ये 18-22 असा तीव्र WD येत असल्याचा अंदाज दिला आहे. ECMW मॉडेलने देखील वातावरणात बदल साधारणपणे 25 तारखेला दाखवला आहे. विदर्भाच्या दक्षिणी भागात पुन्हा गारपीटीचे संकेत दिले आहेत. 26 तारखेला देखील ECMW मॉडेलने विदर्भात पावसाळी वातावरणाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं तशा पद्धतीने नियोजन करावं आणि या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण आता सकाळ संध्याकाळ व्हिडिओ देणार आहोत. मात्र संध्याकाळचा व्हिडिओ हा केवळ 48 तासाचा असणार आहे. 25 तारखेनंतर तयार होणारं पावसाळी वातावरण विदर्भामध्ये
जास्त काळ राहण्याची शक्यता आहे. भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता ही मार्चच्या सुरुवातीपासून असणार आहे. म्हणजे साधारण 1, 2, 3 तारखेला देखील पावसाळी वातावरण तयार होईल, कारण या दरम्यान उत्तर भारतात हलका WD तर अरबी समुद्रात कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे यामध्ये तयार होणाऱ्या ट्रपलाईनमुळे महाराष्ट्रात पाऊस होणार आहे. GFS मॉडेलने दिलेल्या अंदाजानुसार जोरदार गारपीट ही महाराष्ट्रामध्ये 3 मार्चला दाखवण्यात आली आहे. त्यामुळे आपणा सर्वांस विनंती आहे की आपल्या शेतीचं आणि काढणीस आलेल्या पिकाचं नियोजन आपल्याला अतिशय सावधपणे करणं आवश्यक आहे. हा दूरवरचा अंदाज आहे, या अंदाजामध्ये बदल होईल परंतु फार बदल होत नाही, त्यामुळे आपल्याला विनंती असेल की आपल्याला त्या दृष्टीने आत्तापासूनच नियोजनाला लागलं पाहिजे. SMW मॉडेलच्या या व्हर्जननुसारसुद्धा आपण थोडा अंदाज पाहणार आहोत. आपण जर बघितलं तर 24 तारखेलाच बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगांची निर्मिती होईल, त्याचा परिणाम 25 तारखेलाच विदर्भात व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे 25 तारखेनंतरच विदर्भात पावसाला सुरुवात होईल आणि ती जवळपास पुढे मार्चपर्यंत चालणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने नियोजन करणं आवश्यक राहणार. पावसास अनुकूल अशा प्रकारचं स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये दिवसभरात तयार होत आहे. काही ठिकाणी उंचीवरचे ढग आहेत तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असं सध्या वातावरण तयार होत आहे, परंतु हे अनिश्चित स्वरूपाचं आहे. त्यामुळे नेमकी कुठे तयार होईल, किती प्रमाणात तयार होईल, गारपीट होईल का, हे सगळे प्रश्न या स्थानिक वातावरणात ठामपणे अंदाज देता येत नाही. आपण प्रत्येक अंदाजामध्ये द्राक्ष बागायतदारांना सावध केलेलं आहे. संत्रा बागायतदार हे साधारणपणे पूर्व विदर्भामध्ये आहेत, तर फळबागायतदारांनी सुद्धा आपल्या बागेचं नियोजन करावं, कारण यापुढचे पाऊस हे वादळी आणि गारपिटीचे असणार आहेत. राज्यात सध्या विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती निर्माण होते आहे, त्यामुळे हलक्या स्वरूपात काही ठिकाणी गारपीट होते आहे, त्यामुळे हे वातावरण अधूनमधून तयार होत आहे. आज देखील नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा अगदी धुळे जिल्ह्यामध्ये हे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. थोडं जळगाव, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर या भागात देखील हलकी ढगाळ परिस्थिती काही विभागात तयार होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने नियोजन करणं आवश्यक आहे. आपण जर काही माल काढून उघड्यावर टाकलेला असेल तर या मालाला पावसाचं वातावरण तयार झाल्यानंतर झाकण्याची व्यवस्था ठेवा, कारण हा पाऊस जरी मोठा नसला तरी तो नुकसानकारक आहे. आपण 22 तारखेला बघतो नाशिक, ठाणे, पालघर, मुंबईसह नवी मुंबई या भागात ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता सकाळीच आहे. 24 तारखेनंतरच किनारपट्टी भागाकडून म्हणजेच विशाखापट्टणमकडून, विजयवाडाकडून किंवा ओरिसाकडून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाळी वातावरण महाराष्ट्राकडे सरकणार आहे आणि हे वातावरण सुरुवातीला विदर्भात तरी प्रभाव टाकेल असा अंदाज आहे. 25 तारखेपासूनच हे वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गारपीट पुन्हा एकदा विदर्भात होण्याचे संकेत आहेत, कारण अवकाळी पावसाचं वातावरण यापुढे आता वाढत जाण्याची शक्यता आहे. आपण सकाळ संध्याकाळ व्हिडिओ प्रसिद्ध करतो, सर्व व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघा, त्यानुसार आपल्या शेतीचं नियोजन करा. काही अडचण असेल तर आपण व्हॉट्सअपवर मला पर्सनल मेसेज करू शकता किंवा माझ्याशी फोनवर बोलू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.